सूरज राणा दा अरे झोपला नाहीस तू अजून? नाही म्हणजे झोपायला जात होतो, तू दिसलास, जा की खोलीत जाऊन झोप जा। नको, इथंच वाऱ्याला बरं वाटते जरा। राणा दा लहानपणी आपण अंगणात झोपायचो देण्यात आहे का तुझ्या? तुझ्या ध्यानात तर माझ्या बी ध्यानात आहे, मोठा भाऊ आहे मी तुझा। मोठा मोठा म्हणतेस करा, अरे काय काय टाइम लय आठवादीपणा करायचा तू। मी साहेबांच्या बाजूला झोपणार असं म्हणत माझ्यावर ताकद दावायचं की समजा ध्यानात आहे की तुझ्या? मग विसरणार वे राणा दा, बाकी कुठं बी ताकद दावायचं नाहीस, मी म्हणल तेच। साहेबांच्या बाजूला झोपायचं म्हटलं की कुठन ताकद द्यायची कुणच ठाऊक। मी आपलं काडी पैलवान काय करणार, का बसायचं? तुला माहित आहे सूरज, आबा बरोबर ते चांदणं मोजायची आयडिया करून आपल्या दोघांना झोपवायचं। तू जास्त चांदण्या मोजणार की आबांजवळ झोप? बघ, एक एक दोन पाच चार नऊ पंधरा। काय म्हणालेस माझ्या मागं मागं म्हण की? तू माझ्या मागणं म्हण, मी मोठा आहे ना बा। राणा दा मी लहान आहे, लहान भावाचं ऐकत्यात काय ऐकतात की नाही? मग ते बघ, एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ एक सूरज जा जाऊन झोप जा। चांदण्या मस्त मस्त कधी झोप लागायची काय कळायचं बी नाही बघ ते ना बघ, तू तर चांदण्या मोजत बी नव्हतास, माझ्या मागं मागं आकडं म्हणत बसायचा नुसता। आणि कधी तुला झोप लागायची तुलाच कळायचं नाही, आणि तू झोपलास की नाही मग मी काय माबांजवळ झोपायचो पण? तुला माहित आहे रातच्याला मला जागले की नाही, मी तुला हळद उचलून बाजूला ठेवायचो काय होय ना, आबांच्या बाजूला जाऊन झोपायचो। अरे कसलं बाजायचं म्हणजे सकाळच्या आबांच्या बाजूला मी असायचो होय। आणि सगळ्यात भारी माहिती आहे का काय? काय या आयडिया आबांनीच सांगितली होती मला, म्हणलं दोघांनी समान वाटा। आपण लय सांभाळलंय आपल्याला, कधी कशाचीच कमी पडू दिली नाही बघ। आणि आज आज त्यांच्याकडे बघू बी वाटणं झालंय, सगळं हरल्यावर माणूस कसा असतोय तसं वाटायला ते। राणा दा हे बघ, आबांनी त्यांची जबाबदारी पार पाडल्या, आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला नको काय? राबांनी आपल्याला सांभाळलं, आता आपण त्याचनी सांभाळलं पाहिजे। पण आता आबा काहीतरी वेगळंच वागायला लागले, एवढं सगळं झाल्यावर वाईट वाटणारच की राणा दा? जमीन गेली, वाडा गेला, आता भाड्याच्या घरात राहायला आलो, पैशाची तंगी बी सुरू झाली, आबासनी काय वाटत असे? सूरज आपण काहीतरी करायला पाहिजे बघ। काय म्हणजे राणा दा? अरे आपल्याला काम करायला पाहिजे काहीतरी। तेच मी अंजली बाईशी सांगितलं मी बी काम करणार म्हणून। मी बी सांगितलंय सूरज, तुला झेपत नसेल तर तू उगा काय बी करू नकस, मी आहे ना बघ। नाही राणा दा, अरे मग काय सगळा भर तुझ्यावर आणि वणीवर टाकायचा काय, आणि मी गप्प बसायचं? नाही नाही बघ, मी बी काम करणार। काय सूरज, मी समजा गाव फिरलोय, कुणी बी काम द्यायला तयार नाही, आणि त्यात तुम्हाला काम शोभणार, तुम्ही काम करू नका।
मोठे पण लय आडाले आपले. राणादा काम मिळणार. राणादा तू अजिबात काळजी करू नकोस. बघ मिळालंच पाहिजे. अरे मी तर हमाली करायला बी तयार आहे. खरंच सांगतोय आपल्या घरासाठी काय बी करायला तयार येऊ. राणा लाच कसली त्या ताकदीचं काम करायला आपलं काय बी फरक पडत नाही. पण हा तू असलं ताकदीचं काय बी काम करू नकस. काय वाटलं तर तू काय बी करू नकस. न्याय ना नाही मी बी काम करणार. हाताला गावल ते काम करणार. बघ राणादा अरे झेपल नाही झेपल ते मागणं बघू की. आणि तसं बी अरे घरासाठी करायलाच पाहिजे म्हणून केल्यावर झेपणारच ते. मला माझच राग यायला का. चुकीच्या माणसाकडे जमीन गहाण ठेवली. काकाच्या कारस्थानला बळी पडलो. वाडा गमन बसलो. आपण ती ही अवस्था बी माझ्यामुळेच झाली. माझ्यामुळे तुम्हाला संदेशने भाड्याच्या घरात राहावं लागते. एक बी चांगलं काम केलं नाही. असं का म्हणतोय राणादा. हा आबासने सोडवून आणलेस तू. हे काय कमी आहे. आबा तुरुंगात होत तेव्हा बी नीट होत. जेव्हापासून जमिनीनं वाढ गेलं तेव्हापासून आबा असं गपगप झालं. हे समजा माझ्यामुळेच झालंय. राणादा हे बघ असलं काय बी म्हणत नकोस. बघ तू हा हे बघ लहानपणी आबांनी आपल्याला सांभाळले. आता आपण आबासने सांभाळायचं. काय आपण काम करू चार पैसा घरात आणू हळूहळू बसेल सगळी खाडी. हे बघ आपण ती बसवायचीच काय बी करून. काय हाच बघू जरा इकडे. चल आपण चांदणे मोजूया म्हणजे पटक दिशी झोप येते. एक दोन. तुला तर आधीपासून झोप यायलाय. जाऊन झोप. चल मी आलो. जाऊन झोप. काय चल. साखर संपत आल्या बघा. आता एक वेळचा चहा होईल बघा. पती दादासने आणायला सांगू काय. अग कशाला. राणा काय चहा पित नाही. अंजली शाळेत आणि मला तर पित्ताचा त्रास होतोय. मग कशाला उगस त्याला गावात फेरा. अव तसं नाही. धाकल्या वहिनी साहेब उठल्या आणि कॉपी आणि चहा मागितल्या तर घर डोसक्यावर घेतील त्या. त्यासनी काय जाते घर डोक्यावर घ्यायला. मी बघते काय करायचं. हो दक्का तुरडा बी संपत आली. अहो खर तर किराणा मालच संपत आलाय बघा. किराणा माल भरायला पाहिजे. अगं ठाव आहे की मला. हे समजा काय माझ्या नजरेतनं सुटलंय होय. बघू परत न. तू तुझं काम कर. गावाकडनं फोन आलता आणि पोरग्याला कापडं पाहिजे होते.
एक 500 जोना होईल काय? आता कशाला? पुढच्या वर्षी नव्याने शाळा सुरू होते तेव्हाच घे की. अगो आता का शाळेच्या ड्रेससाठी नव ते नेहमीच्या वापरण्यासाठी पाहिजे होतात. सांख्या आहेत का? का मला रानाकडे पैसे मागायला नको वाटतंय बघ. राधे जरा डबा दे ग. शिरपती 300 रुपये आहेत. पंढरपूरची दिंडी निघाली म्हणजे अभिषेक घालायला द्यायचं म्हणून ठेवलं होत. आता तेवढ्यावरच भाग्य एवढी येड आमची मारून घे बाबा. नाही ना गोदा का तसं काय बी अडचण नाही. माझ्या पोराला कपडे घेतले नाही म्हणून जांगाला का भोक पडत नाहीत. नाही रे पोरांची हौस असते पाठवू त्याला. आता त्याला साधं कापड घे आणि पैसा आल्यावर आणि घेऊया. गोदा का मला असं कधीपासून लांब केलं असावं तुम्ही. किराणाला पैसे नाहीत म्हणून काय सांगितलं नाही सा मला. तस नाही ग अंजली आणि राणाला बाहेर पडू नये म्हणून मी आपलं ती दोघं काय बोलत नाही पण आपल्याला कळतंय की पैसे नाहीत ते म्हणून आपणच जरा जपून जपून खर्चायचं. हा तसंच करूया. शिरपती बघ पुढच्या वेळेस. मी एक बोलू का? राधाताई श्रीपती दादा तुम्हाला दोघांनाही मला एक गोष्ट सांगायची होती. आम्हाला? अहो मग सांगा की बिंदास विचारायचं काय त्यात. अंजली काय सांग की मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी दुसरीकडे काम बघा. अंजली काय सांग की मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी दुसरीकडे काम बघा. असं का म्हणताय सा वहिनी साहेब? वहिनी साहेब आमचं काय चुकलं ते तरी सांगा की. नाही 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 तुमचं काही चुकलं नाही पण आपली सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला पैसे देणं नाही शक्य होणार. कुणी मागितलं पैसे? आताच गोदकाला मी नका म्हणलं. काय गोदक? हो पण तुम्हाला पैसे देण्याची कुवत नाही राहिली. आता आतापासूनच तुम्ही तुमचं आमचं करायला लागलाय सा. आता काय बोलणार आम्ही? लगेच फरक करून टाकला असा बघा तुम्ही आमाजनी. नाही तसं नाही. अहो पण तुमचंही घर आहे आणि ह्या घरासाठी तुमच्या घरातल्यांनी अडचणी सहन कराव्यात असं अजिबात नाही वाटत मला. आजवर तुम्ही आमच्या 1000 अडचणी समजून घेतलाय सा. मग एक अडचण समजून घेतली म्हणून काय झालं आम्ही? नाही राधा ते अहो तुम्ही या घरातलेच आहात आणि घरातलेच राहणार पण आता मी सांगते म्हणून तुम्ही दुसरीकडे काम शोधा. शेवटी तुमच्या घरातल्यांचा थोडा तरी विचार करा. नाही दुसरं काय बी सांगा कर हे काय सांगू नका बघा. नाही अंजली बरोबर बोलते. आता शिरपतीला त्याच्या पोराला कपडा आणायसाठी पैसे पाहिजे होत तर आमच्याकडे द्यायला नाही. घरात खर्चाला तरी पैसे पाहिजेत की म्हणूनच मी सांगते तसं कर. अहो पण नाही आता मी सांगते म्हणून तुम्ही दुसरीकडे काम शोधा. तुम्ही असं बिना पैशाचं काम केलेलं आम्हाला कोणालाच नाही चालणार आणि यांनाही नाही चालणार. राधाताई श्रीपती दादा
तुम्ही ह्याच घरचे आहात आणि कायम राहणार आहात. पैशापेक्षा माणूस जास्त महत्वाचा आहे, अगदी खरं. म्हणूनच मी सांगते, तुम्ही जर दोघांनी दुसरीकडे काम नाही शोधलं तर तुमच्या घरातल्या माणसांचं काय होईल, त्यांचं कसं चालणार? हे बघा, घरातलं मी आणि गोदाक्का बघून घेऊ, आमचं कसं तरी चालून जाईल. पण आमच्यामुळे तुमच्या घरातल्यांची अबाळ कशाला करताय? तुम्ही दोघांनी जर का असं केलं ना तर ही गोष्ट आम्हाला आयुष्यभर खात्री आहे. चालतंय, मी म्हणताय तसं करतो, पण कायमच घालवू नका. दिवस लवकरच बदलतील बघा. पहिल्यासारखं झाल्यावर आम्ही परत इथंच कामाला येऊ बघा. हो, मी स्वतः फोन करून बोलवून घेईन तुम्हाला. खरंच बर, चला मी निघते शाळेला, भेटू लवकरच. गोदा काय ते म्हणलं ना ब अहो, त्या टायमाला जे बरोबर वाटलं ते केलं हो मी. अहो तर चिडू नका असं माझ्यावर. नाही हो, मी कशाला चिडीन. मग काय अहो, एवढं हॉर्न वाजवतोय तरी बी तुम्ही बोलणं झालेत माझ्या बरोबर. अहो ते मी पुढे काय करायचा विचार करत होते. आता गुढी पाडवाही जवळ येतो ना, काय विचार करू नका सर. मी आजपासूनच काम उडकायला सुरुवात करतो. आपण दोघे मिळून खर्चाचा भार. कसलं काम? हे काय माहित नाही, पण काम करायला पाहिजे एवढं माहित आहे मला. बर, पण तत्व सोडून काम करायचं नाही, फक्त पैशाचा प्रश्न आहे. माझा पुढचा महिन्याचा पगार झाला ना कि मग सगळे प्रश्न सुटतील. असं कसं, तुमचे एकटीवर भार टाकून कसं चालेल? मी बी उचलतो की. चालेल, पण मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. उगाच करायचं म्हणून काम करू नका, कळलं? नाही. छान, लय भारी समजून घेता बघा. तुम्ही मी कुठं, मी तर न विचार करता समजे पैसे खर्च करून बसलो. अहो ठीक आहे, आता पैसे कमवून आणीन असं म्हणालात ना, मग झालं तर. आपण असेच एकमेकांना समजून घेत राहू, म्हणजे मग काही अडचणच येणार नाही. चालतंय की. बर चला, आता मला लवकर शाळेत सोडा, नाही तर उशीर होईल. मला शाळेत सोडतो आणि मी बी काहीतरी हातपाय मारतो.